महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अजित पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन. मुंबईत इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम वेगानं सुरू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, जगाला हेवा वाटेल असं स्मारक लवकरच पूर्ण करण्याचा निर्धार. सतरा डिसेंबरला मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकजूट दाखवण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन. तर काही लोक आता रस्त्यावर उतरू लागलेत. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये खलबतं. महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं प्रकाश आंबेडकरांचं Z24 मुलाखतीत संकेत. अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आजपासून हायकोर्टात सुनावणी. सीबीआयचा जामीनाला विरोध. गुजरात विधानसभेत भाजपची एक हाती सत्ता येणार तर हिमाचलमध्येही कमळ फुलणार. पोल ऑफ पोल्सचा अंदाज. राज्यात 99.79% लसीकरण होऊनही लंपीचं थैमान सुरूच. 15 दिवसात 7,000 जनावरं दगावली. आणि इंधन समायोजन अधिभारामुळे पुढील 3 महिने वीज बिल अधिक येणार. 1 एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक बसण्याचीही शक्यता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे